मल्लिकार्जुन खरगे हे काँग्रेसचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष झालेत. काँग्रेस पक्षाला तब्बल 24 वर्षानंतर नवा अध्यक्ष मिळालाय आणि तो सुद्धा गांधी घराण्याच्या बाहेरचा. या निवडणुकीत मल्लिकार्जुन खरगे यांनी शशी थरूर यांचा जवळपास 7,000 मतांनी पराभव केला. मल्लिकार्जुन खरगे काँग्रेसचे नवे सरसेनापती. शशी थरूरांचा केला पराभव. 24 वर्षानंतर गांधी कुटुंबा बाहेरील अध्यक्ष. गांधी कुटुंबाचा रिमोट कंट्रोल चालणार. ज्येष्ठ नेते मल्लिकार्जुन खरगे यांच्या रूपाने 137 वर्षांच्या काँग्रेसला नवा राष्ट्रीय अध्यक्ष मिळालाय. तर तब्बल 24 वर्षानंतर काँग्रेसला गांधी कुटुंबाबाहेरचा अध्यक्ष खरगेंच्या रूपात मिळालाय. गेल्या काही दिवसांपासून संपूर्ण देशभर चर्चेत असलेली काँग्रेसच्या अध्यक्षपदाची निवडणूक पार पडल्यानंतर सर्वांचीच उत्सुकता शिगेला पोहोचली होती. अखेर बुधवारी निकाल जाहीर करण्यात आला आणि खरगेंच्या रूपात काँग्रेसला नवे सेनापती मिळाले. मल्लिकार्जुन खरगेंना 7,897 मतं मिळाली असून त्यांच्या विरोधात निवडणूक लढवणारे काँग्रेसचे खासदार शशी थरूर यांना अवघी 1,072 मतं मिळाली आहेत. निकाल जाहीर झाल्यानंतर शशी थरूर यांनी स्वतः दिल्लीतल्या मल्लिकार्जुन खरगे यांच्या घरी जात त्यांचं अभिनंदन केलं. ॲज पर द आर्टिकल 18D ऑफ द कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडियन नॅशनल काँग्रेस आय मधुसूदन मिस्त्री हिअर बाय डिक्लेअर श्री मल्लिकार्जुन खरगे इलेक्टेड एज द प्रेसिडेंट ऑफ इंडियन नॅशनल काँग्रेस. काँग्रेस अध्यक्षपदाच्या ह्या लढतीमध्ये खरगे यांचा पहिल्यापासूनच वरचष्मा होता. शशी थरूरांच्या विरोधात मल्लिकार्जुन खरगे यांचं नाव फिक्स होण्यामागे पहिलं कारण साहजिकच त्यांची गांधी कुटुंबाशी असलेली एकनिष्ठता. खरगे हे 1972 पासून काँग्रेसमध्येच आहेत. खरगे कर्नाटकमधून राज्यसभेचे विद्यमान सदस्य आहेत आणि 16 फेब्रुवारी 2021 पासून राज्यसभेचे विरोधी पक्षनेते आहेत. 2014 ते 2019 दरम्यान ते लोकसभेतले काँग्रेस पक्षाचे नेते होते. माजी रेल्वे मंत्री आणि कामगार आणि रोजगार मंत्री म्हणूनही त्यांची कारकीर्द राहिलेली आहे. 1972 ते 2014 दरम्यान सलग 11 वेळेला निवडणूक जिंकण्याचा विक्रम त्यांनी केलाय. शिवाय कर्नाटकच्या राजकारणात तर एक मोठा चेहरा म्हणून खरगे यांना ओळखलं जातं. 2005 मध्ये त्यांची कर्नाटक प्रदेश काँग्रेस कमिटीच्या अध्यक्षपदी नियुक्ती झाली होती. अखेर आता खरगे यांच्या रूपानं काँग्रेसला नवे अध्यक्ष मिळालेले आहेत. काँग्रेसला एक नवं आता आपण पाहतोय की नवा नवी फेज चालू होते आहे. या पदयात्रेच्या निमित्तानं असेल नवीन अध्यक्ष मिळालेले आहेत. मला असं वाटतं की 2024 आमच्याकरता खूप चांगल्या पद्धतीनं यश मिळणारं वर्ष ठरेल. काँग्रेसचे निष्ठावंत नेते म्हणून त्यांचा आवर्जून उल्लेख केला जातो आणि त्यामुळे मला खात्री आहे की आलेली आव्हानं हे ते निश्चितच मोठ्या हिमतीने त्याच्यावर मात करतील. काँग्रेस पक्षाला एक नवीन ऊर्जा देऊन एक नवीन दिशा देण्याचं काम हे निश्चितच मल्लिकार्जुन खरगे करतील. तब्बल 24 वर्षानंतर काँग्रेसला बिगर गांधी घराण्याचा अध्यक्ष खरगेंच्या रूपात जरी मिळालेला असला तरी गांधी घराण्याचे विश्वासू असल्यानं आता खरगेंवर गांधी कुटुंबाचा रिमोट कंट्रोल चालणार की खरगेंचं प्रखर नेतृत्व दिसून येणार हे तर येणारा काळच ठरवेल. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18, लोकमत.